तर वळूयात पुढच्या बातमीकडे. खासदार अमोल कोल्हेने सद्यस्थितीवरती कविता सादर केली आहे. महाराष्ट्र आता दिल्ली समोर झुकायला लागला अशा आशयाची कविता करत कोल्हेंनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवरती टीका जी आहे ती कवितेच्या माध्यमातून केली आहे. म्हणतं मालवणात सरकारनं शिल्पकारानं माती खाल्ली. कोण म्हणतं मालवणात सरकारनं शिल्पकारानं माती खाल्ली. महाराष्ट्राची परिस्थिती पाहून पुतळ्यानं स्वतःहून मान टाकली. बदलापुरात रांझ्याचा पाटील खदाखदा हसत होता. बदलापुरात रांझ्याचा पाटील खदाखदा हसत होता. लाज, शरम, सुरक्षितता यांचा चौरंगा होत होता. गुलामांचे बाजार पुन्हा दिमाखानं सजले होते. गुलामांचे बाजार पुन्हा स्वार्थी दिमाखानं सजले होते. खोक्यांच्या बदल्यात आमदारच काय, मंत्री सुद्धा विकले होते. नेताजी, तानाजी, बाजी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. नेताजी, तानाजी, बाजी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. निष्ठा, विश्वास, स्वाभिमान यांचेच कडेलोट झाले होते. शासनकर्तेच विकल्यानंतर प्रशासन मस्तवाल झालं होतं. शासनकर्तेच विकल्यानंतर प्रशासन मस्तवाल झालं होतं. रयतेच्या राज्याचं स्वप्न डोळ्यांदेखत धूसर बनलं होतं. 18 पगड जातींना घेऊन जिथं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. 18 पगड जातींना घेऊन जिथं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं, तिथं जाती जाती धर्माधर्मात द्वेषाचं बीज फोफावलं होतं. कधी काळी दिल्लीला डोळे दाखवणारा महाराष्ट्र आज निमूट गुडघे टेकत होता. कधी काळी दिल्लीला डोळे दाखवणारा महाराष्ट्र आज निमूट गुडघे टेकत होता. महाराष्ट्रातलं पान सुद्धा हलवायला दिल्लीचा आदेश लागत होता. दिल्लीचा आदेश लागत होता.